अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड तालुक्यातील शिवसेना युवा सेना कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले। या प्रसंगी बोदवड तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुक्ताईनगर ते बोदवड विधानसभेचा भावी आमदार हा शिवसेनेचाच होणार असा दृढ निश्चय या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी केला असल्याने सेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे। आज बोदवड तालुक्याचं आपलं हे शिवसेनेचं कार्यालय बहुप्रतीक्षित होतं। बऱ्याच दिवसापासून सगळ्या शिवसैनिकांची नागरिकांची मागणी होती की या बोदवड तालुक्यामध्ये शिवसेनेचं कार्यालय असणं गरजेचं आहे, लोकांना अडचणी आहे, त्या सोडवण्यासाठी शिवसेनाच पुढे येत असते, परंतु संपर्कासाठी अडचण होत होती, म्हणून कार्यालय असणं आवश्यक आहे। त्यासाठी आपण कार्यालयाची व्यवस्था या ठिकाणी बोदवड तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने मिळून या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय जिल्हा प्रमुखांच्या हस्ते झालेलं आहे। मी या निमित्तानं सर्वप्रथम स्वागत करायचं आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय चंद्रकांतभाऊ पाटील यांचं स्वागत, त्याच्यावर भाऊ फडके करतील असं त्यांना विनंती करतो। थँक्यू जिल्हा प्रमुख चंद्रकांतभाऊ पाटील। थँक्यू।